आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे शक लोक म्हणजे जे युरोपियन इतिहासामध्ये सिथियन म्हणतात, जे शक आपल्याकडं त्यांना शक म्हणतो किंवा सक म्हणतो, तर ही मंडळी भारतात आली होती. हा जो वायव्येकडचा भाग सगळा दिसतोय भारताच्या, म्हणजे त्यातला पाकिस्तानसुद्धा आला, सिंध प्रांत पाकिस्तानातला, पाकिस्तानातला पंजाब, भारतातला पंजाब, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा नाशिक, धुळे वगैरे हा जो भाग येतो हा सगळा ह्या शक लोकांनी व्याप्त झाला होता. आणि अशा वेळेला सातवाहन राजघराण्यामध्ये एक दैदिप्यमान पुरुष जन्मला, त्याचं नाव आहे गौतमीपुत्र सातकर्णी. तर हे शालिवाहन ह्या नावानी ह्या राजा प्रसिद्ध आहे, तसंच गौतमीपुत्र सातकर्णी ह्या नावानी पण हा राजा प्रसिद्ध आहे. ओके, जे ब्रिटिश इतिहासकार आहेत किंवा इंग्रज आलेले आपले इतिहासकारसुद्धा जे सांगतात की स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्यपूर्व म्हणण्यापेक्षा ब्रिटिश येण्यापूर्वीच्या काळात भारतामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नव्हता, स्त्रियांना बरोबरीची वागणूक ही मिळत नव्हती किंवा स्त्री शिक्षणाचा अभाव होता वगैरे जी काही सगळ्या गोष्टी काढल्या जातात, तर त्यामध्ये बोलता बोलता आला म्हणून हा एक तुम्हाला ढळढळीत पुरावा देतो की राजाचं नाव काय सांगितलं जातं आहे, गौतमीपुत्र सातकर्णी. तर आईच्या नावावरून राजा ओळखला जातो आहे, ही महाराष्ट्राची त्यावेळची परंपरा आहे, साधारणतः 2 सहस्र वर्षापूर्वीची. पण 2 सहस्र वर्षापूर्वी म्हणजे जिथे इंग्रज किंवा इंग्लंड या राष्ट्राचा जन्मही झाला नव्हता, त्यावेळेला आमच्याकडं स्त्री परंपरा, स्त्रीवादी गोष्टी होत्या. अगदीच सगळ्या गोष्टी नव्हत्या असं म्हणायची गरज नाही, कारण हे असे आपल्याला पुरावे हे मध्ये मध्ये दिसणार आहेत, मी फक्त जाणीव करून देणार आहे. कारण खूप वेळेला इतिहासाचे अभ्यासक जे असतात ते सोयीस्कर रीतीने असंख्य गोष्टी विसरून जातात. म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात ही भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी यांनी केली, नंतर मग आमचे महात्मा फुले वगैरे मंडळी आहेत त्यांनी केली, पण पहिल्यांदा ती स्कॉटिश मिशनरी जे आहेत त्यांनी केली असं इतिहासात सांगतात. परंतु ज्यावेळेला मी अजून वेळ आहे पण त्या इतिहासाच्या टप्प्यापर्यंत येईन, जेव्हा एक भास्कराचार्य ह्या नावाचा एक महान गणिततज्ज्ञ हा आपल्या भारतात होऊन गेला, याचे ग्रंथ खूप प्रसिद्ध आहेत गणितातले आहेत अर्थात ते, त्या ग्रंथाचं नाव आहे लीलावती. आपल्या मुलीला उच्च प्रतीचं गणित शिकवण्यासाठी म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि मुलीचंच नाव ग्रंथाला दिलेलं आहे. मला यापेक्षा जास्ती पुरावा नको आहे, हे साधारणतः 12व्या शतकातल्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे 12व्या शतकामध्ये इथे सरळ सरळ दिसतं आहे आम्हाला की एक गणिततज्ञ आपल्या मुलीला गणित शिकवण्यासाठी ग्रंथ लिहितो आहे. आणि असे खूप पुरावे तुम्हाला टप्प्याटप्प्याला इतिहासात मिळत जातील. तर आपण आता परत मुद्द्यावर जाऊया की गौतमीपुत्र सातकर्णी असं ह्या राजाचं नाव आहे, यांनी फार मोठा पराक्रम केला. तो पराक्रम म्हणजे महाराष्ट्रातून शक लोकांचं उच्चाटन केलं, शक लोकांना पराभूत केलं. आणि मग शक लोक हे सगळे सत्ता एकत्र आले आणि एकत्रित शक सत्तेचा सुद्धा ह्या गौतमीपुत्र सातकर्णींनी दणदणीत पराभव केला. हा प्रचंड मोठा विजय आहे जे अखंड भारतात पूर्ण एवढ्या सगळ्या ठिकाणापर्यंत हे शक लोक पसरले, त्यांच्याशी युद्ध करून त्यांना पराभूत केलं. पण लक्षात घ्या, त्यांना भारताबाहेर पिटाळून लावलं नाही. शेवटी त्यांचं संख्याबळ महत्त्वाचं आहे, ते संपूर्ण राष्ट्राच्या राष्ट्र डिस्प्लेस होऊन आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना भारताबाहेर पिटाळून लावलं नाही, पण त्या शक राजांना आपलं मांडलिकत्व स्वीकारायला लावलं. आणि ह्या रीतीने हा प्रचंड मोठा विजय हा ज्या दिवशी प्राप्त झाला तिथून त्यांनी एक नवी कालगणना सुरू केली. या कालगणनेला म्हणतात शालिवाहन कालगणना, कारण राजाचं नाव आहे शालिवाहन. आणि मग ह्या पराक्रमाप्रत्यर्थ त्यांनी ही नवी कालगणना चालू केली. गंमत बघा कशी आहे, राजाचं नाव आहे शालिवाहन, कोणाला हरवलं, शक लोकांना. आम्ही दिलदार असतो, आम्ही तिथं शकांचं नाव पण जोडून टाकलं आणि मग या कालगणनेला म्हणायला सुरुवात केली शालिवाहन शक. ही घटना साधारणतः इसवी सन, आता हा शब्द नीट समजून घ्या, जीझस ख्राईस्ट असं इंग्लिशमध्ये जरी म्हणत असले
तरी मुसलमान मंडळी जी आहेत किंवा ज्यांना अरबी भाषा वगैरेचं ज्ञान आहे ते अरब मंडळी जीझस नाही म्हणत, ते ईसा म्हणतात. म्हणजेच नाव तेच आहे जीझस क्राईस्ट, पण इथं त्यांना ईसा असं म्हटलं जातं. आणि मग ईसापासून जे सण सुरू झालं त्याला म्हटलं जातं इसवी सण. इंग्लिशमध्ये ह्याला एडी आणि बी सी असा शब्दप्रयोग केले जातात. तर ते एडी म्हणजे इसवी सण आणि बी सी म्हणजे इसवी सण पूर्व, बिफोर क्राईस्ट, या रीतीने ओळखतात. तर आता इसवी सणाच्या 78व्या वर्षी ही घटना घडली आणि त्यामुळं इथून पुढं कालगणना चालू झाली. तिचं नाव आहे शालिवाहन शके. सम्राटांनी आपलंही नाव ठेवलेलं आहे आणि पुढं ज्यांना हरवलंय त्यांचंही नाव ठेवलेलं आहे. या रीतीने शालिवाहन शके ही कालगणना ही आपल्याकडे सुरू झाली. पुढं सोयीस्कर रीतीने बरेचदा ते शालिवाहन शब्द काढून टाकला गेला आणि शके शके असा शब्दप्रयोग चालू झाला. पुढं ब्रिटिश आहेच, ते शके म्हणल्यानंतर ह्याचा संबंध शक लोकांशी दिसतोय. पण 78 साली अशी घटना ही कसा इतिहास लिहिला जातो बघा. लॉर्ड मेकॉले आणि त्याच्या प्रवृत्ती ज्या आहेत, त्यांनी जो इतिहास लिहिलेला आहे त्याच्यावर भारताच्या मानबिंदूला खंडन करायचं. त्यामुळं ती शके कालगणना जी आहे ती बहुधा कनिष्क ह्या सम्राटांनी सुरू केली असावी असं त्यांनी लिहून ठेवलं. UPSC पण असाच प्रश्न विचारला जातो आणि आम्हाला उत्तर देताना हेच उत्तर द्यावं लागतं की शालिवाहन शके ही जी कालगणना आहे किंवा शके ही कालगणना आहे ही कनिष्क यांनी केली. पण नंतर इतिहासकारांचे डोळे उघडले, ते म्हणाले की ज्यावेळेला ही कालगणना सुरुवात झालेली दिसते त्यावेळेला कनिष्क या सम्राटाचा जन्मही झालेला नाही आहे आणि मग त्यांनी ही कालगणना कशी सुरू केली असेल. तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे, पण पुढं पुढं आम्ही शक लोकांना विसरून गेलो. आम्ही विसरतो अशा खूप गोष्टी. मुंबईमध्ये 1993 साली झालेले मोठे बॉम्बस्फोट हे आम्ही साफ विसरून गेलो. काही जणं ज्यांची पर्सनल हानी ह्याच्यात झाली असे लोकं आठवण ठेवतात, कित्येकांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली ते लोकं आठवण ठेवतात, पण बाकी मंडळी ज्यांना त्याचे फारसे झटके लागले नाही हे हळूहळू ह्या घटना विसरून जातात. सगळीकडं तेच आहे, मरे एक त्याचा दुजा शोकव आहे, पण अकस्मात तोही पुढे जात आहे, त्यामुळं हळूहळू ह्या घटना विसरल्या जातात. कसाब आणि त्याच्या 9 मित्रांनी केलेला हल्ला हाही आम्ही हळूहळू विस्मृतीत घालवलेला आहे. झाली वर्ष भरपूर, किती वर्ष तो कसाब 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 बळत बसायचं. तर तसं इथे हे जे परकीय आक्रमक आले होते शक, त्यांना आम्ही हळूहळू विस्मृतीत गेलो, कारण ही घटना खूप जुनी आहे, 2000 वर्षापूर्वीची आहे. आणि मग कालगणना ह्या अर्थाने समानार्थी शब्द शके वापरायला सुरुवात केली. आणि म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कालगणना चालू केली त्यालाही नाव दिलेलं आहे शिवशक. म्हणजे आम्ही इथं समजतोय शके ही कालगणना, म्हणजे शके म्हणजे याचा अर्थ कालगणनेचं एकक आहे, तर तसं नाही आहे. हे शत्रूचं नाव आहे. शक नावाचे आक्रमक आले होते, त्यांना आम्ही युद्धात हरवलं आणि त्या प्रत्यर्थ आपली कालगणना चालू झालेली आहे. तर हा प्रचंड मोठा पराक्रम हा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केलेला आहे. ह्याच संदर्भात एक अतिशय उत्कृष्ट असा शिलालेख नाणेघाटामध्ये आढळतो. आपण आधीच्या व्याख्यानामध्ये नाणेघाट हे काय ते बघितलेलं आहे. तर हा उत्कृष्ट शिलालेख हा नाणेघाटामध्ये आढळतो. तो शिलालेख असा आहे, यवन शक पल्लव निसुदन त्रिसमुद्र तोय पीत वाहन असं शालिवाहन राजाचं वर्णन केलेलं आहे. तर ते यवन, यवन म्हणजे ग्रीक, लक्षात घ्या अजूनही ग्रीक हे पूर्णपणे, जरी ते हिंदू झाले असतील बौद्ध झाले असतील तरी पूर्णपणे ग्रीक तत्व त्यांचं गेलेलं नाही, त्यामुळं ते अजूनही यवन ह्या अर्थाने इथं मुक्काम टाकून आहे. शक आत्ताच बघितलं होतं त्याप्रमाणे हे सिथियन लोक. दक्षिण भारतामध्ये पल्लव नावाचं एक राजवंश आहे, पण इथं वर्णन केलेला पल्लव हा तो राजवंश नाही. हा शब्द आहे पहलव, जे आपण बघितलं होतं पर्थिया म्हणून भाग आहे इराणमध्ये, त्या पर्थियन ग्रीकांना आपल्याकडे पहलव असा शब्द प्रयोग केला गेला आणि मग ते पहलव हळूहळू करप झाला शब्द पल्लव. तर यवन शक पल्लव निसुदन त्रिसमुद्र तोयपीत वाहन, म्हणजे ज्याचे वाहन, आता इथं वाहन याचा अर्थ घोडा घ्यायचा, तिन्ही समुद्राचं पाणी पितात असा गौतमी पुत्र सातकर्णी असं वर्णन आहे. ह्या ठिकाणी जो नाणेघाट आहे इथे
गुहा आहेत. आपण बघितलं होतं व्यापारी मंडळी राहण्यासाठी म्हणून त्यांच्या निवासासाठी प्रचंड मोठ्या गुहा या ठिकाणी कोरलेल्या आहेत, आणि त्या गुहांमध्ये ह्या सगळ्या सातवाहन राजांची, पराक्रमी सातवाहन राजांची भित्तीचित्र होती. त्याला इंग्लिशमध्ये रेलिक्स म्हणतात, म्हणजे भिंतीवरती केलेलं त्रिमितीय चित्र. तर तशा पद्धतीची त्रिमितीय चित्र या ठिकाणी भिंतीवरती केलेली होती. पण नंतर तुम्हाला कल्पना आहे की काही मूर्तीभंजक जमाती भारतामध्ये घुसल्या आणि त्यांना दिसली मूर्ती की तोडा एवढीच अक्कल होती, जास्ती काही त्यांना ज्ञान भरलं नव्हतं डोक्यात त्यांच्या, आणि त्याप्रमाणे त्यांनी इथल्या मूर्ती पण उद्ध्वस्त केल्या आणि फक्त पाय शिल्लक ठेवलेले. त्यामुळं त्या राजांची नावं पण लिहिलेली आहेत, पण आपल्याला काय दिसतं तर त्यांची फक्त पावलं दिसतात. तुम्ही हवे तर नाणेघाटात जाऊन बघा, या तथाकथित मूर्तीभंजक लोकांचा चमत्कार हा तिथं तुम्ही बघू शकता की किती भारतीय इतिहासाची हानी ह्या लोकांनी केलेली आहे. आणि मग दुसरे लोक येतातच, ते बोलायला मोकळे, भारतीय लोकांना लिहून ठेवायची सवय नाही. इथं ढळढळीत पुरावे आहेत, आणि ते पुरावेच जर अशा रीतीने उद्ध्वस्त झाले असतील तर त्या भारतीयांचा काय दोष? 2000 वर्षापूर्वी आपण पुरावे ठेवले होते, पण आता एक वेळ अशी येईल की असे पुरावे मागणाऱ्यालाच पुरावं म्हणावं लागेल, दुसरा इलाज नाही. तर हे जे पुरावे आहेत हे काही प्रमाणात नष्ट झालेले आहेत, बऱ्याच प्रमाणात हे कुठेतरी असतील पण ते मिळत नाहीत. या मूर्ती तोडल्या आहेत त्या कुठेतरी आजूबाजूला त्यांनी फेकून दिल्या असणं पण शक्य आहे. कदाचित त्याच्या ठिकऱ्या उडवून ते दगड आता झीज होऊन लोक पण पावले असतील. जर तर इथं मी तो जो मुद्दा घेतो आहे तो मुद्दा हा आहे की नाणेघाटाच्या शिलालेखात याचं वर्णन आहे. यानंतर असं म्हणतात की गौतमीपुत्र सातकर्णीचा विवाह हा शक राजा रुद्रदामन याच्याबरोबर झालेला आहे, आणि ह्यानंतर ह्यांच्यामध्ये बरेचसे विवाह, म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीच्या सैन्यातल्या बऱ्याचशा पुरुषांचे विवाह हे ह्या शक स्त्रियांबरोबर झालेले त्यावेळेच्या नोंदी मिळतात. आता गौतमीपुत्र सातकर्णी ह्याचे हे सगळे पराक्रम आहेत. आणखीन त्याच्यासाठी जर पुरावाच पाहिजे असेल तर आणखीन एक मोठा पुरावा या ठिकाणी मिळतो, तो म्हणजे तो जो नहापान राजा आहे त्याची नाणी नाशिक परिसरामध्ये सापडतात. तर ती जी नाणी सापडलेली आहेत त्याच्यावर त्या नहापान राजाचं चित्र स्पष्ट दिसतं, पण नंतर अशी काही नाणी सापडली की त्याच्यावरती तुम्ही यूट्यूबला शोधलं, गुगलवरती शोधलं तरी तुम्हाला ही नाणी बघायला मिळतील. तर ती नाणी अशी आहेत की ते जे नहापानाचं चित्र आहे त्याचा उठाव जो आहे तो तासून काढलेला आहे, आणि त्याच्यावर शिक्का जो आहे तो गौतमीपुत्र सातकर्णीचा मारलेला आहे. म्हणजे एक प्रकारचं डिमोनिटायझेशन त्यावेळेला झालं होतं की काय असं म्हणायला शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बहुतेक शासनाने आज्ञा दिली असणार की नहापानाची मुद्रा असणारी नाणी आणा, सगळं नाणं वितळवायची गरज नाही, फक्त त्याच्यावरचं नहापानाचं चित्र काढायचं म्हणजे तासून काढायचं, आणि त्याच्यावरती आपला स्टॅम्प मारून तीच नाणी लोकांना वापरायला परत द्यायची. तर अशी गोष्ट परत ह्या सम्राटांच्या काळात झाली असणं शक्य आहे, पण ह्या गोष्टी काही मिळतात. पण आता गंमत बघा, आपण याच्या आधी बघितलं होतं शहरात राजघराणं, म्हणजे रुद्रदामन वगैरे मंडळींचं, तर त्यांचं इन्स्क्रिप्शन, त्यांचा जो शिलालेख आहे तो संस्कृतमधला शिलालेख आहे आणि तो जुनागडला आहे, हे आपण आधी बघितलं होतं. तर ते जुनागडचा जो शिलालेख आहे त्याच्यात एक्झॅक्ट उलटं वर्णन, त्याच्यात रुद्ररामांच्या पराक्रमाची वर्णनं केलेली आहेत, आणि त्यांनी दक्षिणेच्या सातवाहनांना हरवलं पण जास्ती कठोर शासन केलं नाही कारण ते आमचे नातलग आहेत, असं त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे यावरून विवाह संबंधाला पुष्टी मिळते, आणि मग हे नक्की कोणतं युद्ध आहे? कदाचित असं युद्ध झालं नसेलही, किंवा असल्यास हे नंतरच्या काळात झालेली एखादी छोटी लढाई असावी ज्याच्यात त्यांचा पराभव झाला असावा. पण ह्या गोष्टींबद्दल इतिहास हा अतिशय स्पष्ट सुस्पष्ट असा नाही, कारण नाणेघाट शिलालेखांमध्ये यवनशक पल्लव निसुदन असा स्पष्ट शब्द आहे. आणि पुढचे पुरावे जे मिळतात त्यातसुद्धा शक राजे हे सातवाहनांचे मांडलिक असल्याचे बरेच मोठे पुरावे हे मिळतात, आणि त्यामुळं ही लढाई एखादी छोटीशी लढाई असावी ज्याच्यात कदाचित शकांनी ह्या शालिवाहनांच्या सैन्याचा कुठेतरी पराभव केला असावा असं वाटतं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिली जी मोहीम आदिलशहांनी पाठवली होती मोठीच्या मोठी, तर ती फत्तेखान नावाच्या सरदाराची होती. लक्षात घ्या, त्यावेळेला आपलं राज्य कुठेतरी नुकतंच उभं राहण्याचा प्रयत्न करत होतं.
अंदाजे 1200 आसपास सैन्य हे मराठ्यांकडे होतं आणि ह्याचा नाश करायला 5 सहस्त्र एवढी मोठी सेना ही आदिलशहानी पाठवली होती आणि महाराजांनी त्याचा मस्तपैकी पराभव केला. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या युद्धानंतर आदिलशाही संपली असा होत नाही. अजून बरेच आहेत, अफजल खान आहे, सिद्दी जव्हर आहे, नंतर बहलोल खान पठाण आहे, बरेच जण आहेत अजून, त्यामुळं असं नाही. पण ह्या लढाईत मात्र आदिलशहाचा पराभव झाला. तर तसं कदाचित एखाद्या कोणत्या तरी अन्य लढायामध्ये पराभव झाला असेल, किंवा बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आता हे पाकिस्तानचे सैनिक बिनिक असतात, त्यांच्यामध्ये एक फोटो बिटू पण आले होते छान, त्यांच्या छातीवरती त्या अशी भरपूर मेडल लावलेली होती, इतकी मेडल त्या सैनिकाच्या छातीवर लावलेली होती. एकाने कॅप्शन टाकलं होतं, ये तो तीनों वॉर हमारे साथ हार गए, मग एवढे मेडल कशासाठी मिळाले, का युद्ध हरलं की एक मेडल, युद्ध हरलं की एक मेडल. म्हणजे युद्ध म्हटल्यानंतर एक कुणीतरी जिंकला नाही, एक कुणीतरी हरला असं नसतं. युद्ध हा अनेक लढायांचा समूह असतो, त्यापैकी काही लढायांमध्ये सैनिक प्रचंड पराक्रम करून दाखवतात, तर तसा काहीतरी भाग असावा. चला आपण परत मुद्द्यावर जाऊया. यानंतर शालिवाहनाचं राज्य छानपैकी उभं राहिलेलं आहे. यानंतर सातवाहनांचं राज्य अतिशय भक्कम आणि प्रदीर्घ काळ पुढं सातवाहनांचं राज्य इथं चाललेलं आहे. उत्तर भारत मात्र शक लोकांच्याच हाताखाली आहे. लक्षात घ्या, शकांची सत्ता ही गेलेली नाही आहे. शकांनी सातवाहनांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे, पण मांडलिक झाल्यानंतर पण प्रत्यक्ष राज्य जे म्हणतो आपण ते शक लोकांचंच या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासातला हे हा प्रचंड मोठा भाग इथं मी थांबवणार आहे. पण त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट, की जे शुंग घराणं पाटलीपुत्रावर राज्य करत होतं, म्हणजे मगध साम्राज्यावर राज्य करत होतं शुंग घराणं, तर त्या शुंग घराण्यानंतर तिथं दुसरी सत्ता आली, त्याचं नाव येतं काणव असं घराणं. तर ते काणव घराणं जे आहे त्यांचं राज्य तिथं चालू झालं. आणि ह्यानंतर मात्र उत्तर भारतामध्ये किंवा मगधमध्ये प्रभावी असं राज्य राहिलेलं दिसत नाही. मला स्पष्ट इतिहासातले उल्लेख माहीत नाहीत, पण जे मिळतात त्यामध्ये असे मिळतात की ह्यानंतर सातवाहनांचं राज्य दाखवलं जातं. खरं तर सातवाहन हे मगधपर्यंत पोचलेले नाही आहेत. सातवाहनांचं राज्य हे या ठिकाणी हरियाणापर्यंत आहे, तेवढ्या भागावरती सातवाहनांचं राज्य. म्हणजे शकांचं मांडलिकत्व, सॉरी, शकांनी ज्यांचं मांडलिकत्व पत्करलं होतं त्या शकांची राज्य जेवढी आहेत तेवढं आता सातवाहनांचं राज्य झालं. पण मगधवरती सातवाहनांचं राज्य असल्याचे पुरावे काही माझ्याकडे तरी मला अजून वाचनामध्ये आले नाहीत. पण इतिहासात दाखवताना असं दाखवतात की मगध जे अधिपती किंवा मगध घराणं दाखवतात, तर त्याच्यामध्ये शुंग घराण्यानंतर काणव घराणं दाखवतात आणि त्याच्यानंतर सातवाहन घराणंच दाखवलं जातं. तर ह्या गोष्टी मी सातवाहनांबद्दल सांगितलेल्या आहेत. मी परत एकदा नेहमीप्रमाणे सांगतोय की हे जे मी तुम्हाला सांगतो हे अतिशय संक्षिप्त ह्या स्वरूपाचं आहे. तुम्हाला अधिक माहिती वाचायसाठी ही जी काही पुस्तकं आहेत, जसं 6 सोनेरी पाने सावरकरांनी लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर RC मुजुमदारांचं पुस्तक आहे एन्शंट इंडिया, तर ह्या गोष्टींचा वापर करत तुम्ही तुमचे स्वतःचं ज्ञान आणखीन वाढवायचं आहे. धन्यवाद.